नमस्कार, प्रहाटेवीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे गटाचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बाबारावजी थोरात साहेब. आज आपण त्यांच्याकडून विविध विषयांवर विविध प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. स्वागत आहे साहेब आपलं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर उद्या उद्धव साहेबांचा दौरा आहे, तर आपलं कसं नियोजन आहे? या देशामध्ये सध्या जे गलिच्छ राजकारण चालू आहे, या देशाचं संविधानच धोक्यात येते की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशाची वाटचाल हुकुमशाही पद्धतीकडे होताना समाज पाहतो आहे, आणि या हुकुमशाहींना आवरण्याचं काम, त्यांना रोखण्याचं काम महाराष्ट्रातून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे करतायत, आणि त्याचाच भाग म्हणून उद्धवसाहेब महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करतायत, लोकांना जागरूक करण्याचं काम करतायत, आणि या देशाची लोकशाही, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं राष्ट्रकार्य उद्धवसाहेब करतायत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये 3 जनसंवाद मेळावे आयोजित केलेले आहेत, आणि मंगळवारी 2 जनसंवाद मेळावे आयोजित केलेले आहेत. उद्या सकाळी 10:30 वसमत विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद मेळावा वसमत येथे आयोजित केलेला आहे. 2:00 हिंगोली विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद मेळावा सेनगाव येथे आयोजित केलेला आहे, आणि 5:00 कळमनुरी विधानसभा मतदारसंघातला जनसंवाद मेळावा आयोजित केलेला आहे. मंगळवारी 11:00 हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड येथे जनसंवाद मेळावा आहे, आणि 2:00 नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा नांदेड या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होते आहे, कष्टकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जनसामान्यांना आधार देण्याच्या ऐवजी हे सरकार सूडबुद्धीनं तोडाफोडाने राज्य करा या नीतीचा अवलंबन करून राज्य करत आहे, आणि त्यांना जर रोखायचं असेल तर लोकांनी जागृत होऊन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहणं अत्यावश्यक आहे. एक मोठा प्रश्न हिंगोली लोकसभेतील मतदारांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना पडलेला आहे. हिंगोलीची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उभा ठाला आहे किंवा इतर पक्षांना आहे? प्रथमतः एक मी दुरुस्ती करू इच्छितो की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, त्या शिवसेनेचं झंझावात मातोश्री या निवासस्थानातून झाला, आणि आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे त्या शिवसेनेचं वटवृक्षात रूपांतर करत असताना अनेक राज्यकर्त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि म्हणून तुम्ही आता जे नाव घेतलं शॉर्टकटमध्ये ते न घेता शिवसेना या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे या महाराष्ट्रामध्ये माणसं जोडण्याचं काम करतायत, आणि माणसं जोडता जोडता संघटन वाढवण्याचं काम करतायत. निश्चितपणे आगामी कालखंड हा निष्ठावंत शिवसैनिकांचाच असेल असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणजे आपल्याला ही जागा सुटेल यावरून असं स्पष्ट होते? गेली 30 वर्ष ही जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचाच खासदार हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून येतो आहे, त्यामुळे मित्रपक्षांनी मागणी करणं काही गैर नाही, मात्र ही जागा शिवसेनेचीच असल्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणावरून निवडणूक लढवेल, आणि शिवसेनेचाच उमेदवार उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मताने निवडून येईल असा आत्मविश्वास शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. दुसरा एक प्रश्न निर्माण होतो की मग
शिवसेनेकडून तिकीट कोणाला मिळणार हे खूप मोठी चर्चेचा विषय झालेला आहे. लोकांना एक उत्कंठा लागलेली आहे. याचं काय उत्तर द्याला? जिथे जिंकण्याची 100% गॅरंटी आहे त्याच ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असते. सुदैवानं सगळ्या राजकीय पक्षाकडून जे काही निरीक्षण केलं गेलं त्याच्यामध्ये हिंगोलीतील जनतेनं ठरवलेलं आहे की यावेळेस उद्धव साहेबांना ज्या लोकांनी धोका दिलेला आहे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून इथून हिंगोलीतील जनता वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची धारा मनामध्ये रुजवणारी ही जनता आहे. ती जनता यावेळेस उद्धवसाहेब जो उमेदवार देतील तो 100% विजय करतील अशी खात्री आम्हाला आहे. बरं, मोदी लाट 14 होती, 19 होती, 24 आपण मोदी लाटेचं आव्हान कसं पेलणार आहात? 2024 मोदी लाट, मोदी गॅरंटी असं म्हणतात, इथं माणसाची गॅरंटी राहिली नाही तर मोदीची कसली आली गॅरंटी. आणि म्हणून मोदी लाटेपेक्षा या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे. या देशातील शेतकरी अडचणीत आहे. या देशातील कष्टकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक सरकारी कंपन्या बंद केलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल, मराठा समाजाला देखील हे सरकारने फसवलेलं आहे. दिलेलं वचन पाळलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये यांची गॅरंटी काय घेऊन बसता? आता लोकांना विश्वासात घेऊन लोकांचा विश्वास संपादन करणारा माणूस या महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहिजे. आणि त्या विश्वसनीय माणसाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर हे आहेत हिंगोलीचे शिवसेना संपर्क प्रमुख बाबूरावजी थोरात साहेब. अत्यंत आत्मविश्वासानं भरपूर त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आता भविष्यात सांगेल की इथला उमेदवार कोण असणार आहे आणि त्याचा निकाल काय लागणार आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार टी व्ही, हिंगोली.